नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण राजमा बनवणार आहोत. तर आपण राजमा रात्रभर भिजत घातला होता आणि सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे 2 वेळा. त्याच्यात आपण खडा मसाला टाकून घेऊ. जे आपल्या घरी असतील ते सर्व खडे मसाले टाकून घ्यायचे. आणि 1 वाटी राजमा आहे तर 3 वाटी पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. 1/2 चमचा हळद टाकायची. 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे आणि 1 चमचा तेल टाकून घेऊ. आता कुकरला झाकण लावून 7 शिट्या करायच्या. राजमा शिजण्यावर आहे की ते शिटीमध्ये शिजतो. तर 7 शिट्या करून घेणार आहे. राजमा शिजतो आहे तोपर्यंत मसाला रेडी करूया. तर मसाला रेडी करण्यासाठी सर्वप्रथम तीळ घेतलेले आहेत. तीळ छान भाजून घ्यायचे. मसाला आपला घरगुती मसाला जो रोज असतो. छान तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजून एका डिशमध्ये काढून घेऊ. आता त्याच्यात 1 चमचा तेल टाकून सर्व खडे मसाले भाजून घेऊ तेलात. आता छान मसाले भाजले की त्याच्यात 1 कांदा आहे तो टाकलेला आहे बारीक चिरून. तो छान भाजून घेऊ. त्यात आलं लसूण तेसुद्धा टाकून घेऊ. म्हणजे ती पण कांद्यासोबत छान भाजली जातील. त्याच्यात आपण 1/2 वाटी खोबऱ्याचा किस आहे तो टाकून घेऊ. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि सर्व छान भाजून घ्यायचं. तीळ टाकल्यामुळे ग्रेव्ही छान अशी मिक्स घट्ट होते. आता बारीक करून घेऊ. आता बारीक करून घेतला आहे मसाला. एका कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेऊ. त्यातच 1 चमचा तूप टाकायचं आहे. त्याच्याने भाजीला छान अशी चव येते. आता त्याच्यात आपण बारीक करून घेतलेला मसाला टाकून घेऊ. छान असं तेलात भाजून घ्यायचं आहे आता मसाला. छान व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा. तोपर्यंत आपला कुकरमध्ये राजमासुद्धा छान असा शिजला गेला आहे. आता आपण त्याच्यात आपल्या आवडीनुसार सर्व मसाले टाकून घेऊ. लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हळद सर्व मसाले टाकून घ्यायचेत. मीठ नाही टाकायचं कारण ऑलरेडी आपण शिजताना त्याच्यात मीठ टाकलं होतं. म्हणून आत्ता मिठाचा कमीच वापर करायचा आहे. जर लागलं तरच टाकायचं. तर छान असा मसाला भाजून घेऊ. असा मसाला करून आपण फ्रीजमध्ये ठेवला ना तर कमीत कमी 8 दिवस तरी टिकतो. म्हणजे कुठलीही भाजी करताना थोडासा मसाला घ्यायचा, छान असं तेलामध्ये भाजायचा आणि बाकीचे मसाले टाकून नंतर आपली भाजी रेडी करायची. तर थोडीशी हिंगसुद्धा टाकून घेऊ कारण राजम्याचा वापर केला आहे त्याच्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते. आता छान असा राजमा शिजलेला, कुकरचं झाकण काढून राजमा मसाल्यामध्ये सोडून घेऊ. तर छान एकजीव करून घेऊ. आपल्याला राजमा एकदम बारीक नाही चुरायचा आहे. तर छान अशी उकळी आली छान गरम गरम भातासोबत राजमा मसाला. कसा वाटला?